आपला भारत देश कृषी प्रधान देश असल्याने सर्वांची उपजीविका ही शेतीवर आणि शेतीशी संलग्न असणाऱ्या व्यवसायांवर अवलंबून असते त्यामुळे जसजसे एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन होत चाललेले आहे त्याप्रमाणे उपलब्ध भूखंडाचे वाटप होता होता त्याचे अतिशय लहान लहान तुकड्यात रूपांतर होऊ लागले आणि एकाच जमीन मालकाच्या शेतीचे असे लहान लहान तुकडे विभागले जाऊन जमिनीची मशागत करून त्यातून उत्पन्न घेणे अशक्य वाटू लागले आणि यामुळे या, या कायद्याची आवश्यकता वाटू लागली आणि त्याप्रमाणे प्रयत्न देखील सुरू झाले आणि जसे प्रयत्न सुरू झाले त्याप्रमाणे काही विरोध तर कधी संमती मिळावायच लागली आणि बऱ्याच वादविवादानंतर आणि मतभिन्नतेनंतर अखेर हा कायदा सर्वप्रथम मुंबई प्रांतात दिनांक आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी लागू करण्यात आला त्याचप्रमाणे कोल्हापूर संस्थानामध्ये हा कायदा एक मार्च एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू करण्यात आला आणि विदर्भ व मराठवाडा भागात हा कायदा एक एप्रिल एकोणीसशे एकोणसाठ रोजी पासून लागू करण्यात आला एकत्रीकरण टिपण बुक बुक एकत्रीकरणाचा जबाब ताबेपावती इत्यादी ज्या काही महत्वाच्या संकल्पना या एकत्रीकरणाबाबत असतात त्याची देखील आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी आपणास नेहमीप्रमाणे विनंती राहील की चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो सर्वात प्रथम एकत्रीकरण योजना म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजावून घेऊयात जमिनीचे एकत्रीकरण करण्याआधी या कायद्याचे म्हणजेच एकत्रीकरण कायद्याचे कलम तीन अन्वय ज्या गावामध्ये एकत्रीकरणाचे काम करण्याचे आहे त्या गावास राजपत्रात स्थानिक क्षेत्र घोषित केले जाते आणि त्यानंतर प्रमाणभूत क्षेत्र ठरवले जाते आणि कलम पंधरा त्यानंतर एकत्रीकरण अधिकारी शेत पुस्तक आणि गावचा नकाशा असे दोन कागदपत्र तयार करतात त्यानंतर शंभर खातेदारास एक आणि ग्रामपंचायतीमधील सन सदस्यांपैकी एक असे प्रतिनिधीद्वारे ग्राम समितीची नेमणूक केली जाते आणि याच प्रतिनिधींमधून एका चेअरमनची निवड केली जाते ग्राम समिती स्थापन केल्यानंतर एकत्रीकरण जागेवर शेतपाहणी करून शेत पुस्तकातील नोंदी शे जागेवरील वहिवटीनुसार आहे किंवा नाही याची खात्री करतात तसेच जर पोट हिस्से पडलेले असतील तर त्या पोट हिस्स्याची देखील मोजणी करून घेतात आणि फळणी बारामध्ये त्याच्या नोंदी घेऊन रेकॉर्ड अद्ययावत करतात आणि एकत्रीकरणाचे काम सुरू करतात एकत्रीकरण योजनेच्या कामकाजादरम्यान नवीन पोट हिस्से बसवले जातात खातेदारांना विखुरलेल्या जमिनीचे प्रकार आणि उत्पन्नाच्या समतोल अशी गटबांधणी संबंधित खातेदार यांच्या संमतीने करण्यात येते आणि जबाब देखील नोंदविला दे जातो त्यानंतर पंचनामा करून आणि जबाब व पंचनामा या दोन्ही कागदपत्रांवर खातेदार आणि दोन पंचांच्या सह्या आणि त्याखाली दिनांक लिहिला जातो आणि त्यानंतर ताबा दिला जातो मित्रांनो ही झाली एकत्रीकरणाबाबतची माहिती आता यामधील काही असे शब्द किंवा असे महत्वाचे दस्ताऐवज आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम येतो तो, तो फाळणी बारा फाळणी बारामध्ये एकूण तेहतीस रकाने असतात म्हणजेच कॉलम असतात मालकाचे नाव सर्वे नंबर हिस्सा नंबर जमिनीची भूधारणा पद्धती पोट खराब क्षेत्र सुपीक क्षेत्र इत्यादी उल्लेख या फाळणी बारामध्ये रकाना क्रमांक एक ते चौदा यामध्ये घेण्यात येतात याला योजनापत्रक असे देखील म्हणतात आणि रकाना क्रमांक पंधरा ते, ते एकत्रीकरणानुसार बदल झालेले क्षेत्रफळ सत्ता प्रकार जर जमिनीच्या नोंद आणि शेवटी जुन्या सर्वे नंबरचा नवीन गट नंबर कोणता दिलेला आहे त्याचा उल्लेख असतो जर समजा दोन सर्वे नंबरचे क्षेत्र एकत्र करून एकच गट नंबर बनवला असेल तर त्याबाबतचा उल्लेख देखील हा रखाना क्रमांक अठ्ठावीस मध्ये असतो आणि त्याचबरोबर काही वाढीव क्षेत्र असेल तर ते क्षेत्र लाल रंगाच्या शाहीने याच रखान्यात पुढे नमूद केले जाते यालाच पत्रक क्रमांक नऊ तीन किंवा नऊ चार असे देखील म्हणले जाते आता मित्रांनो आपण दुसरा आपला आजचा मुद्दा बघूयात जो की आहे एकत्रीकरणाचा जबाब तर एकत्रीकरणाचा जबाब म्हणजे काय तर एखाद्या जमिनीचे एकत्रीकरण झाले की काही जमिनींची आदलाबदली होते आणि त्याबाबत नोंदवलेले जबाब म्हणजे एकत्रीकरणाचे जबाब असतात हे जबाब त्यावेळेस जे एकत्रीकरण सहाय्यक अधिकारी नेमले गेलेले होते त्यांचे समक्ष नोंदविले जातात आणि या जबाबामुळे आजकालचे एकत्रीकरण योजनेविरुद्धचे दुरुस्तीचे अर्ज अपील जिल्हा भूमी अभिलेख किंवा जमाबंदी आयुक्त यांच्याकडे दाखल केले जाते आता असा अर्ज किंवा योजना दुरुस्तीबाबतचे अपील कसे करतात कोठ करतात याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर ऑलरेडी अपलोड आहे त्याची लिंक तुम्हाला वर आय येत असेल तसेच मी ती लिंक डिस्क्रिप्शन दे देखील देखील देत आहे तेव्हा तो व्हिडिओ जरूर मित्रांनो सांगायचे झाले तर आदला बदल म्हणजे एकत्रीकरणाचा जबाब आता आपण आपला पुढचा पर्याय पाहूयात जो की आहे गुनाकार बुक तर कोणत्याही जमिनीचे अनेक कारणांमुळे तुकडे पडतात व्हिडिओमध्ये याआधी सांगितल्याप्रमाणे वाटपामुळे असे तुकडे पडले तेव्हा अशा तुकड्यांचे किंवा हिस्स्यांचे मोजणीच्या वेळेस गुणाकार बुकमध्ये त्याची नोंद केली जाते असा हिस्सा किंवा त्याचा पोट हिस्सा पडत असताना त्या जागेवर जो तक्ता भरला जातो त्यास गुणाकार बुक असे म्हणतात गुणाकार बुकमध्ये कॉलम नंबर सहामध्ये वहिवाटीचे क्षेत्र आणि पोट हिस्से पडल्यानंतरचे कमी किंवा जास्त झालेले क्षेत्र आठ व नऊ नंबरच्या कॉलममध्ये लिहिले जाते आणि कॉलम नंबर दहामध्ये या सर्व हिस्सांच्या व पोट हिस्स्यांची गोळाबेरीज केली जाते असा हा गुणाकार बुक खूप महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो मित्रांनो आता आपण ताबेपावती म्हणजे काय ते पाहूयात ताबेपावती म्हणजे एकत्रीकरणाच्या अपिलासाठी अतिशय महत्वाचा एकत्रीकरणाचा जबाब होतो त्या जबाबात नमूद केल्याप्रमाणे क्षेत्राचे आदला बदल होते आणि अशा आदला बदल्यानंतर त्या जमिनीचे हस्तांतर करण्यात येते आणि ज्या दस्तऐवजावर असा ताबा घेतल्याबाबतची किंवा ताबा सोडल्याबाबतची नोंद असते त्यास ताबे पावती असे म्हणतात यामध्ये पूर्वीचा जमीन मालक म्हणजेच ताबा देणार नवीन जमीन मालक म्हणजेच ताबा घेणार यांचे नाव असते त्याचप्रमाणे क्षेत्र पोट खराबा किंवा आकार याबाबत या देखील संपूर्ण माहिती असते आता आपण आजच्या व्हिडिओमधील शेवटचा मुद्दा पाहूयात जो की आहे टिपन बुक टिपण बुक म्हणजे भूमी अभिलेखचे खूप जुने रेकॉर्ड असते म्हणजे जेव्हा शेत जमिनीबाबत सर्वप्रथम नकाशे तयार करण्यात आले त्यावेळेस सर्वप्रथम परिमाण नसलेले हाताने कच्चे नकाशे काढण्यात आलेले होते यामध्ये सर्वे नंबर त्या लगेचचे भूमापन क्रमांक गावठाण रस्ते बैलगाडी रस्ते ओढे नाले विहिरी इत्यादी सर्व बाबी नमूद असतात आणि या सर्व बाबींमुळे गट नंबर किंवा सर्वे नंबरचे क्षेत्रफळ काढणे म्हणजेच मोजणीदारास सोपे जाते अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकत्रीकरण योजनेबद्दल आणि त्यातील काही महत्वाच्या बाबींच्या बद्दल माहिती घेतली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा मित्रांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ सोप्या भाषेत पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार